देह विक्री करणाऱ्या एका महिलेच्या मुलीला 50,000 रुपयात राजस्थानमध्ये विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून दिग्रस पोलिसांनी या प्रकरणी 8 जणांना अटक केली आहे. या मानवी तस्करी टोळीतील मुख्य सूत्रधार मात्र पसार झाले असून ग्रामीण भागातून शेकडो मुलींची विक्री राजस्थानमध्ये झाल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि मागासलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील मुली राजस्थानच्या प्रत्येक गावात 250 ते 300 संख्येने आढळतात. आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्यांची तेथे विक्री झाल्याची आणि कन्याभ्रूण हत्येमुळे राजस्थानी लोक लग्न करता यवतमाळातून मुली विकत घेत असल्याची खळबळजनक माहिती दिग्रस पोलिसांच्या ताब्यात असलेली ही दारव्याची कस्तुरी आणि राजस्थानची राजबाला पोलिसांना देत आहे. समाज मनाला हादरवून सोडणारे हे वास्तव्य पैशाच्या देवाणघेवाणीत उद्भवलेल्या वादामुळे उघडकीस आले. आर्णीत देह विक्री करणाऱ्या महिलेची मुलगी 50,000 राजस्थानी टोळ्याच्या हवाली करण्यात आली. या मुस्लिम मुलीचा खोट्या आईवडिलांचे हिंदू नाव देऊन राजस्थानच्या तरुणासोबत विवाह रचण्यात आला. खोट्या करारनाम्यावर हा विवाह उरकल्यानंतर वरपक्षाने ठरलेली रक्कम देण्यास विलंब केल्याने झालेला वाद पोलिसांपर्यंत पोहोचला आणि मानवी तस्करीचा भांडाफोड झाला. पोलिसांनी कस्तुरी चव्हाण, संजय उर्फ संतोष जोंधळे, आशा जोंधळे, रिचपाल स्वामी, सुखदेव स्वामी, संतराम स्वामी, राजबाला जगदीशराम आणि पीडित मुलीला ताब्यात घेतले. तर शेख जावेद, शेख निजाम, इम्रान शेख शकील आणि आसमाबाई हे सूत्रधार फरार झाले. इम्रानने मुलीचा विवाह लावून देतो म्हणून आसमाच्या माध्यमातून मुलीच्या विक्रीचा सौदा केला. कस्तुरीच्या 3 मुली राजस्थानात विकल्या असल्याने तिने तेथील ओळखीतून आसमाची भेट राजस्थानी टोळीला घडवून आणली. तर 2,000 रुपयात संजय व आशा जोंधळे खोटे आई वडील बनले आणि पीडित मुलीची विक्री आणि कागदोपत्री बनावट लग्नही उरकले. अशा अनेक मुलींचा बाजार जिल्ह्यात कित्येक वर्षापासून सुरू आहे.